प्रश्न पड़ा मी आज मामा घरी आए गटारी करायला चला आता बघू आपण किचन मध्ये काय काय मम्मी आज तू काय बनवते चिकनचं आज आपण बनवणार आहोत चिकन चिकनचा रस्सा कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि चिकन सुक्क आणि मस्त पैकी कोल्बी फ्राय तर हे चिकन आपण नेहमीच बॉयलर कोंबडीचं खातोच पण आज गटारी असल्यामुळे आम्ही हे स्पेशल गावठी चिकन आणलेलं आहे तर आता हे चिकन रस्सा आणि सुक्क कसं बनवायचं ते आपण बघूया आता आपण एक पातेलं गॅसवर ठेवून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण तेल घालूया दोन मोठे चमचे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता याच्यामध्ये आपण दोन बारीक चिरलेले कांदे आहेत ते घालून घेऊया आणि याला चांगलं गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचंय आता आपला कांदा गुलाबी होत आलाय तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद म्हणजे एक चमचा हळद घालून घेऊया आणि मीठ घालून घेऊया आणि हे चांगलं परतून याच्यामध्ये आपण जे चिकन आहे ते घालून शिजवून घ्यायचं आहे आता हे आपलं चिकन आपण याच्यात घालून घेऊया हे चिकन आपण गावठी आणलेलं आहे तर ते थोडं शिजायला जास्त वेळ लागेल तर तुम्ही हे चिकन कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता आपल्याला ह्याचं जे चिकन शिजवून जे पाणी निघणार आहे ज्याला आपण स्टॉक म्हणतो त्या स्टॉकचाच आपल्याला रस्सा बनवायचा आहे तांबडा म्हणून आपण ह्याला आधी मिठावर चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि मग आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले वगैरे टाकणार आहोत आता हे आपण चिकन वाफेवर शिजवून घेऊया ह्याच्यात मीठ घातलंय त्याच्यामुळे ह्याला ऑटोमॅटिक पाणी सुटेल आधी वाफेवरच शिजवून घेऊया 5 मिनिटं आपण ह्याला वाफेवर शिजवून घेऊया आपण जे पातेल्यावर झाकण ठेवलेलं आहे त्याच्यात पण पाणी घालून घेऊया म्हणजे ते पण पाणी गरम होईल आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये चिकनच्या स्टॉकमध्ये ऍड करता येईल तर आपलं हे चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला आपली जी कोलंबी आहे ती साफ करून घेऊया आपल्याला फ्राय करण्यासाठी तर कोलंबी आपण साफ करताना आपण ह्याचं जे पूर्ण जे कव्हर आहे ते नाही काढायचं म्हणजे सोडे नाही काढायचे तर ह्याचं जे फक्त तोंड आहे आणि ह्याची जी शेपटी आहे आणि हे जे छोटे छोटे पाय असं म्हणजे हे जे कव्हर आहे ते आपल्याला काढायचं नाहीये फक्त तोंड आणि शेपटीकडचा भाग आणि हे जे मधले पाय आहेत तेवढंच काढून घ्यायचंय ही कोलंबी बघा साफ करून झालेली आहे आता आपण याला मॅरिनेट करून घेऊया त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट थोडीशी हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर थोडस चिमूटभर हिंग आणि याच्यामध्ये एक चमचा कोल्हापुरी लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला ज्याला म्हणतात ते टाकूया आणि आंबटपणासाठी याच्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून सगळ्या कोलंबीला जे आहे आपलं आलं लसूण आणि मसाले हे सगळे लागू दे त्याच्यासाठी चांगलं मिक्स करून हे मॅरिनेशनसाठी 10-15 मिनिटं ठेवून देऊया आणि थोडस चवीपुरतं मीठ तुम्ही घालून घ्या याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा मिक्स करून हे 10-15 मिनिटं ठेवून द्या मॅरिनेट होण्यासाठी हे जेवढं जास्त वेळ मॅरिनेट होईल
तेवढं जास्त या कोलंबीला चव येईल. त्याच्यामुळे कमीत कमी 10-15 मिनिटं तरी याला चांगलं मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया. आपण कोलंबी आपण मॅरिनेशनसाठी ठेवून दिली आहे, तोपर्यंत आपण चिकन बघून घेऊया. तर बघा तुम्ही चिकनला मस्त पाणी सुटलेलं आहे मिठाचं, त्याच्यामुळे आणि ते शिजत पण आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जे झाकणावर पाणी ठेवलेलं होतं गरम ते आता ह्याच्यात घालून घेऊया. आणि अजून थोडं याला शिजू देऊया चांगलं, म्हणजे ह्याचा जो स्टॉक आहे तो आपल्याला काढता येईल. तर चिकन आपलं आता चांगलं शिजलेलं आहे, पण आपल्याला याचा रस्सा बनवायचा आहे म्हणून आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया. जसा जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्या. तर आपल्या या चिकनच्या रश्श्याला चांगलं उकळी आलेली आहे. तर आता आपण हे चिकन काढून घेऊया. आता आपल्या या स्टॉकला चांगला उकळ आलाय, ह्याचा आपण तांबडा रस्सा बनवून घेऊया. त्याच्यासाठी आपण हे वाटण घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण कांदा, सुकं खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण, जिरं आणि पांढरे तीळ सगळं भाजून मिक्सरला लावून घेतलेलं आहे. हे आता आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त तिखट घालून, आता आम्ही इथे 2 चमचे तिखट घालणार आहोत. तुम्हाला जसं कमी जास्त तिखट आवडतं त्याच्याप्रमाणे तिखट घालून ह्याला चांगला उकळ काढून घेऊया. तर आता याला चांगला उकळ आलेला आहे आणि आपण ह्याचे जे वाटण घातलेलं आहे ते पण शिजलेलं आहे. तर आता हा आपला जो तांबडा रस्सा आहे हा रेडी झालेला आहे. आता आपण याला साईडला काढून ठेवूया आणि आपण जे सुकं चिकन बनवणार आहोत ते करून घेऊया. तर आपण सुक्यासाठी एक कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता एक मोठा चमचा तेल घालून घेऊया. तेल चांगलं तापलं की आपण याच्यामध्ये कांदा घालून परतून घेऊया. आता आपलं तेल तापलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा फोडणीसाठी घालून घेऊया आणि चांगला परतून घेऊया. आता या कांद्यावर आपण 1/2 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि ती सुद्धा चांगली परतून घेऊया आपण. आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे, ह्याच्यामध्ये आपण एक थोडस जिरं घालून घेऊया आणि आपला जो लाल मसाला आहे, लाल मिरची पावडर, म्हणजे आमचा जो कोल्हापुरी लाल तिखट मसाला कांदा लसूण, तो घालून घेऊया 2 चमचे. आणि ह्याच्यामध्ये कलर येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये 1/2 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर टाकून घेऊया आणि हा मसाला एकदा तेलावर छानपैकी परतून घेऊया. आता आपला हे जो लाल मसाला चांगला परतून झालाय बघा, त्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलं होतं, जे आपण रश्श्यातही टाकलं होतं, तेच आपण ह्याच्यात सुद्धा टाकून घेऊया. आणि हा मसाला पण आपण चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे. आता आपला मसाला पण चांगला परतून झालेला आहे, याच्या बाजूने पण तेल सुटलंय. तर आता आपण याच्यामध्ये जे आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे ते घालून घेऊया आणि आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. हे आपण सुकच बनवणार आहोत. आता आपण हे चांगलं परतून घेऊया आणि हा आपला थोडासा मसाला अजून थोडासा शिजवू देऊया. चिकन शिजवताना आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं म्हणून आता आपण थोडंसंच टाकून घेऊया आणि जसं कमी जास्त लागेल तुम्हाला तसं तुम्ही घाला. आणि एक 5 मिनिटं याला शिजू देऊया, कारण की फक्त मसाला शिजायचा आहे, चिकन आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे. चिकन शिजतंय तोपर्यंत आपण दुसरीकडे कोलंबी फ्रायची तयारी करून घेऊया. ज्याच्यासाठी आपण गॅसवर तवा ठेवून घेऊया आणि त्याच्यात थोडंसं तेल घालून तेल तापू देऊया.
ह्याच्यावर आता आपण ही जी कोलंबी आहे ती फ्राय करून घेऊया. त्याला आपण आता काही लावलेलं नाही आहे, रवा किंवा तांदळाचं पीठ. हे नुसतीच मसाल्यावर फ्राय करायची, कारण की याला अशीच खूप छान चव येते. आपली सगळी कोलंबी घालून झालेली आहे, तर आपण याला साईडने पण थोडंसं तेल सोडून घेऊया, म्हणजे सगळ्या कोलंबींना लागेल ते. आणि एका साईडने 5 मिनटं आणि दुसऱ्या साईडने 5 मिनटं याला चांगलं फ्राय करून घेऊया. आपली कोलंबी आता एका साईडने फ्राय झालेली आहे, तर आता आपण त्याला परतून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण 5 मिनटं शिजू देऊया, म्हणजे मग आपली ही जी कोलंबी फ्राय आहे ती रेडी होईल. तर आपण आता या सगळ्या कोलंब्या परतून घेतलेल्या आहेत. आता आपण थोडंसं तेल साईडने याच्या पण सोडून घेऊया आणि ह्याला पण 5 मिनटं परतून घेऊया, म्हणजे मग आपल्या कोलंबी रेडी होतील. कोलंबी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, एक 5-5 मिनटं जरी तुम्ही दोन्ही साईडने शिजून घेतलं तरी आपली कोलंबी शिजून रेडी होते. मम्मी जेवण रेडी झालं की नाही? होतंय ग. चिकन रस्सा आणि चिकन सुकं तर आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण मस्त पैकी वडे बनवूया, कारण की आज आहे गटारी आपली. सो आपण गटारी स्पेशल चिकन आणि वडे बनवणार आहोत, म्हणून आपण वडे बनवून घेऊया. तर आता हे आपण वडे असे थापून घेऊया. वड्याची रेसिपी आम्ही ऑलरेडी तुम्हाला दाखवलेली आहे, तर ती तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्याची लिंक चेक करू शकता. तर त्याच्यामध्ये आम्ही वड्याची पूर्ण साहित्य कृती सगळं दिलेलं आहे. तर आता आपण हे वडे तेलात सोडून तळून घेऊया. बघा आपला मस्त पैकी वडा फुगलेला पण आहे आणि लालसर पण झालेला आहे. तर असेच हे आपण सगळे वडे करून घेऊया. आता आपलं हे जेवण रेडी झालेलं आहे, तर आपण ताट वाढून घेऊया. तर पहिला आपण भात वाढूया. तर हे जे आपण चिकन सुक्कं बनवलेलं आहे ते सुद्धा आपण डिशमध्ये काढून घेऊया. तर आता आपण हा जो तांबडा रस्सा बनवलेला आहे तो पण आपण वाटीत काढून घेऊया. त्यानंतर आपण बनवलेली आहे मस्तपैकी कोलंबी फ्राय. आणि या सगळ्या सोबत आपण बनवलेले आहे वडे, मस्त कोंबडी वडे. आणि त्याच्या जोडीला आपण थोडासा कांदा आणि लिंबू सुद्धा वाढूया. गटारी स्पेशल ताट रेडी झालेला आहे. तरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.